आफ्टरनून स्टुडंट्स. गृहविज्ञान विषयाच्या बी ए द्वितीय वर्षाच्या तिसऱ्या सत्राच्या मासिकेसाठी मी आपण इथं आहोत. बी ए एस आर होम सायन्स सेमिस्टर तिसरं आणि आपला पेपर नंबर आहे 6वा, ज्याचं नाव आहे वस्त्रशास्त्र तंतू ते कापड. मागील काही मासिकेपासून आपण सेकंड इयरच्या तिसऱ्या सत्रातला हा 6वा पेपर जो आहे त्याबद्दलचा अभ्यासक्रम जो आहे तो आपण मागील काही तासिकेपासून बघत आहोत. सुरुवातीला आपण याच्यामध्ये अभ्यासक्रम बघितला होता आणि त्याच्यानंतर आपण याच्यातलं युनिट फर्स्ट म्हणजे प्रकरण पहिलं जे आहे ते आपण सुरू केलेलं आहे. या प्रकरण पहिल्यामध्ये आपण पुढे सरकत जाऊन आज तंतूच्या वर्गीकरणातील मानव निर्मित तंतू हा जो आहे म्हणजे आपण नैसर्गिक तंतूपर्यंत माहिती जी आहे ती आपण घेतलेली आहे. आज आपण मानव निर्मित तंतू याबद्दल माहिती घेणार आहोत. तर मानव निर्मित तंतू जे आहेत त्याचे 3 प्रकारे वर्गीकरण केलं जातं. पहिलं म्हणजे सेल्युलोज पदार्थ, दुसरा प्रकार आहे रासायनिक पदार्थ आणि तिसरा प्रकार आहे खनिज पदार्थ. म्हणजे की मानव निर्मित तंतू तयार करताना कोणता पदार्थ वापरला गेलेला आहे किंवा कोणत्या पदार्थाचा उपयोग केलेला आहे याच्यावरून या 3 प्रकारामध्ये मानव निर्मित तंतूचं वर्गीकरण जे आहे ते केलेलं आहे. आता सुरुवातीला आपण बघतो की अगदी सुरुवातीच्या काळामध्ये मानवाने झाडांची पानं आणि साल याच्यापासून स्वतःच्या शरीर संरक्षणासाठी वस्त्र ही संकल्पना मान्य केली. परंतु पुढे वैज्ञानिक प्रगतीमुळे नवनवीन तंतूंचा शोध जो आहे तो मानवाला लावण्यासाठी म्हणजे वेगवेगळ्या तंतूचा शोध लावण्यासाठी मानवाला यश मिळालेलं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी संपदा प्राप्त केलेली आहे. रेशमासारखे दिसणारा पण स्वस्त आणि सहजपणे स्वच्छ होणारा आणि मजबूत असा तंतू देखील माणसाने शोधून काढला आणि हाच तंतू जो आहे हा पहिला तंतू आहे जो मानव निर्मित तंतू आहे आणि याला रेशमाला पर्यायी तंतू म्हणून देखील संबोधलं जातं. आणि हा तंतूचं नाव किंवा या धाग्याचं नाव आहे रेयॉन. हा रेयॉन जो धागा आहे हा पहिला मानव निर्मित तंतू आहे किंवा पहिला मानवाने संशोधित केलेला आणि तयार केलेला हा पहिला तंतू आहे. हा तंतू जो आहे तो सेल्युलोज पासून तयार करण्यात आला होता आणि सेल्युलोज पासूनच या पदार्थ तंतूची जी निर्मिती आहे ती केली जाते. अनेक गुंतागुंतीच्या रासायनिक प्रक्रिया करून म्हणजे रेयॉन नंतर अनेक गुंतागुंतीच्या रासायनिक प्रक्रिया करून नायलॉन पॉलिस्टर यासारखे धागे आणि कापड बनवण्याचं काम जे आहे ते मानवाने पुढच्या काळामध्ये केलं. म्हणजे सुरुवातीला रेयॉनच्या उत्पत्तीनंतर मग पुढे त्यांनी ह्या गोष्टी म्हणजे पॉलिस्टर आणि नायलॉन या कपड्याची निर्मिती केली. आपल्या प्रयत्नांनी मानवाने वेळोवेळी म्हणजे नवनवीन गोष्टींना शोध जो आहे किंवा नवनवीन तंतूंचा शोध जो आहे तो त्यांनी करत राहिले आणि मानव निर्मित तंतूंमध्ये एक वेगळ्या प्रकारची क्रांती जी आहे ती मानवाने घडवून आणली. या तंतूपैकी काही तंतू जे आहेत ते अतिशय स्वस्त आणि सहजपणे बनवता येतात किंवा बनवले जातात आणि सहजपणे बनवले जातात म्हणून ते मार्केटमध्ये स्वस्त देखील मिळतात. या तंतूंना तयार करण्यासाठीचे पद्धती जे आहेत त्यात बदल करून त्याच्यातील चांगले गुणधर्म जे आहेत ते आणण्याचा प्रयत्न जो आहे तो मानव हा सतत करत राहतो आहे. मानव निर्मित तंतूचे उत्पादन हे केव्हाही करणे शक्य असते कारण याच्यासाठी कुठल्याही निसर्गाच्या वातावरणावर निसर्गाच्या वनस्पतींवरती अवलंबून राहावं लागत नाही.
तर रासायनिक प्रक्रियेच्या माध्यमातून हा तंतू निर्माण केला जातो आणि म्हणून या तंतूची निर्मिती ही केव्हाही कधीही आणि कितीही प्रमाणात करता येऊ शकते. आणि त्याचनुसार म्हणजे आपण जे आता वर्गीकरण बघितलं की याच्यामध्ये आपण कोणता पदार्थ वापरतोय, कोणत्या पदार्थाचा उपयोग करतोय, तर त्याच्या अनुषंगाने हे तीन पद्धतीचं मानवनिर्मित तंतूचं वर्गीकरण जे आहे ते केलं जातं. सेल्युलोज पदार्थामध्ये रेयॉन या तंतूचे सर्व प्रकार येतात. रेयॉनचे सर्व प्रकार जे आहेत ते या सेल्युलोज पदार्थापासून तयार होणाऱ्या मानवनिर्मित तंतूमध्ये मोडतात. त्याच्यानंतर रासायनिक पदार्थामध्ये पॉलिस्टर, नायलॉन आणि ऑर्लॉन. पॉलिस्टर, नायलॉन आणि ऑर्लॉन हे तीन तंतू जे आहेत ते रासायनिक पदार्थापासून बनवले जातात. आणि खनिज पदार्थामध्ये सोने, चांदी आणि तांबे हे तीन खनिजे आहेत ते म्हणजे या तीन खनिजांच्या उपयोगातून मानवनिर्मित तंतू जो आहे तो तयार करत असतो. आता मानवनिर्मित तंतू जो आहे तो सर्वात मजबूत असा असतो आणि सर्वाधिक टिकाऊ देखील तो असतो. आणि याला म्हणजे या कपड्याला क्रश होत नाही, म्हणजे चुण्या किंवा चुरगुळ्या ज्या आहेत या कपड्याला पडत नसल्यामुळे याला वारंवार इस्त्री करण्याची म्हणजे मेंटेनन्सची सुद्धा या कपड्याला गरज राहत नाही. त्याच्यामुळे याची निगा राखणं, याचा वापर करणं हे अतिशय सोपं असं मानवाच्या दृष्टिकोनातून होतं आहे की जेणेकरून प्रवासाच्या ठिकाणी किंवा इतर अशा अडचणीच्या ठिकाणी की त्या कपड्याला इस्त्री करण्यासाठी कुठल्याही प्रकारची सोय सुविधा उपलब्ध नाही आहे, मग अशा वेळेस तो कपडा वॉश अँड वेअरच्या पद्धतीने आपल्याला वापरता यायला पाहिजे. आणि हे सगळे गुणधर्म या मानवनिर्मित तंतूंमध्ये उपलब्ध असतात. आणि शिवाय हे कापड जे आहे हे कमी आर्द्रता शोषक असल्यामुळे कपड्यावर पाण्याच्या माध्यमातील डाग जे आहे ते कमी पडतात, म्हणजे याच्यामध्ये पाण्याचे ॲब्झॉर्बेशन जे आहे ते कमी आहे आणि म्हणून पाण्याच्या माध्यमाने येणारे जे डाग आहेत ते ह्या कपड्यांवरती पडत नाहीत. हे कपडे लवकर वाळतात. उन्हात वापरण्यासाठी मात्र हे कपडे अयोग्य आहेत, कारण की याच्यामध्ये उष्णता जी आहे ती बाहेर टाकण्यासाठी किंवा स्किनला जो आरामदायकपणा पाहिजे असतो तो देण्याचा गुणधर्म या तंतूमध्ये कमी असतो. आणि म्हणून फक्त अशा काही कंडिशन्समध्ये जसं उष्णता आहे किंवा उष्ण ठिकाणी काम करायचं आहे किंवा खूप गरम इस्त्री जर आपल्याला करायची तर अशा ठिकाणी या कपड्याचा उपयोग जो आहे आपल्याला थोडासा कमी प्रमाणात करावा लागतो किंवा अशा ठिकाणी या कपड्याचा उपयोग हा करता येत नाही. हे कपडे लवकर वाळतात, परंतु तंतू रंगवण्यासाठी याच्या ठिकाणी अवघड जातं, म्हणजे हे तंतू रंगवण्याची प्रक्रिया करताना थोडी क्रिटिकल किंवा अडचणीची या ठिकाणी असते. हे कापड धुवायला सोपं आहे, वजनाला पण हलकं आहे, धुण्यामुळे हे कापड आटत देखील नाही, हे अंगाला परंतु हे कापडे जे आहेत ते अंगाला चिटकतात. तसेच या कपड्यांमधनं इलेक्ट्रिसिटी जी आहे ती निर्माण होऊ शकते, म्हणजे कपड्यातून ठिणग्या ज्या आहेत घर्षणाने ठिणग्या ज्या आहेत त्या या ठिकाणी निर्माण होऊ शकतात. उष्णताची संवेदनशीलता या कपड्यामध्ये नसल्यामुळे खूप गरम इस्त्री जर केली तर त्या ठिकाणचा भाग जो आहे तो आकसून येऊ शकतो किंवा आक्रसतो आणि किंवा तो जास्त गुळगुळीत आणि त्याचा शेड जो आहे तो त्या ठिकाणी चेंज होतो किंवा वेगळा दिसायला लागतो. तसेच त्या ठिकाणी बारीक बारीक छिद्र देखील दिसायला लागतात, म्हणजे कपड्या इस्त्री गरम इस्त्री जर तो कपडा जळाला तर त्या ठिकाणी बारीक बारीक छिद्र देखील त्या कपड्यांवरती दिसायला लागतात, कारण तो तंतू त्या ठिकाणाहून वितळून गेलेला असतो. या कपड्यांना वारंवार इस्त्रीची आवश्यकता नसते, कारण की या कपड्याला सहज अशा सुरकुत्या पडत नाहीत आणि याच्यावरच्या सुरकुत्या या सहजरित्या काढता येतात, म्हणजे फक्त पाण्यातून बुडून त्याला झटकून जरी आपण वाळवलं तर त्याच्यावरच्या सुरकुत्या ज्या आहेत ते त्या ठिकाणी नष्ट करू शकतो.
आता ऊनी तंतूप्रमाणे याच्यामध्ये थोडीशी लवचिकता असते, परंतु कापड वापरताना ओढले गेले तरी हे कापड फाटत नाही, म्हणजे याच्यामध्ये मजबूती हा गुणधर्म जो आहे तो जास्त प्रमाणात असतं, म्हणून हे कापड जास्त दिवस टिकू शकतं किंवा या कापडाला टिकाऊ कापड असं देखील म्हटलं जातं. हे तंतू ओले किंवा कोरडे असताना दोनही ठिकाणी हे समान शक्तिमान असतात, म्हणजे समान पद्धतीची मजबूती जी आहे ते त्या वस्त्राला प्रदान करत असतात, म्हणजे ओले असताना पण आणि कोरडे असताना पण. जसे की लोकर हा जो तंतू आहे हा ओला असताना थोडासा नाजूक होतो किंवा फ्लेक्झिबल होतो, कमकुवत होतो, की जेणेकरून त्याचा आकार जो आहे त्या वस्त्राचा तो त्या ठिकाणी बदलतो, परंतु तशा पद्धतीचा परिणाम हा मानवनिर्मित तंतूंमध्ये आढळून येत नाही. तसेच जर धुताना याला खूप घासलं गेलं, म्हणजे घर्षणाने हा कपडा खराब होतो, घर्षणाने याला बारीक बारीक छिद्र पडू शकतात आणि त्या छिद्राच्या ठिकाणावरती नंतर हे कापड जे आहे ते फाटू शकतं. याला संग्रह करण्यासाठी खूप मेहनत ही करावी लागत नाही, फक्त धुवून वाळवून याला आपण संग्रहित करू शकतो, कारण की या कपड्याला कसर लागण्याची शक्यता ही खूप कमी प्रमाणात असते, किंवा तशी कसर या कपड्यांना किंवा या मानवनिर्मित तंतूला लागू शकत नाही. आता या मानवनिर्मित तंतूंचा उपयोग जो आहे तो कशा कशासाठी केला जातो, तर पहिला म्हणजे पेहराव्यासाठी, म्हणजे आपल्या वस्त्रप्रावणासाठी केला जातो, त्याच्यानंतर गृहसजावटीसाठी केला जातो, त्याच्यानंतर त्याचा वैद्यकीय उपयोग आहे, आणि औद्योगिक आणि इतर उपयोग देखील या मानवनिर्मित तंतूचे दिसून येतात. आता मानवनिर्मित तंतू जो आहे तो पॉलिस्टर आणि पॉलिस्टर मिश्रित इतर तंतूंना एकत्र करून त्याच्यापासून वेगवेगळ्या स्वरूपाचे स्त्रियांचे, पुरुषांचे, मुलांचे आणि मुलींचे वेगवेगळ्या स्वरूपाचे गार्मेंट्स जे आहेत ते बनवले जातात. जसे की शर्ट पॅन्ट, साडी, ब्लाऊज, कुर्तीज, पॅन्ट्स, त्याच्यानंतर ड्रेस वगैरे यासारख्या ज्या गोष्टी आहेत, यासारखे जे वस्त्रप्रावण आहे ते मानवनिर्मित तंतूपासून बनवले जाते. तसेच या तंतूचा उपयोग जो आहे तो सुती कपड्यासोबत, सॉरी सुती तंतूसोबत जर केला, म्हणजे कॉटन मिक्स असा जर त्या मानवनिर्मित तंतूंचा उपयोग जर केला, तर कॉटनचं जे गुणधर्म आहे तो थोडा थोडा या कपड्यामध्ये येऊ शकतो, आणि कॉटन म्हणजे जसं की थंड देण्याचं स्किनला, आपल्या स्किनला थंडावा देण्याचं काम कॉटन करतो, आणि कॉटनमध्ये रिंकल रेझिस्टन्स राहत नाही, म्हणजे त्याच्यामध्ये सुरकुत्या न पडण्याचा गुणधर्म राहत नाही, त्याला सुरकुत्या पडतात, तर तो जो गुणधर्म आहे हा मानवनिर्मित तंतूमुळे त्या वस्त्राला प्राप्त होतो. म्हणजे मिक्स तंतू जेव्हा बनवले जातात, मिक्स तंतूपासून वस्त्र जेव्हा बनवले जातात, तेव्हा काही गुणधर्म जे आहेत जे ह्या तंतूत नाहीत तर ते कापडात येतात, पण जे ह्या तंतूत आहेत ते काय कापडात येतात. म्हणजे अशा पद्धतीने मिक्स तंतूंचा वापर करून देखील मानवनिर्मित वस्त्र जे आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीने आपण वापरू शकतो, किंवा आपल्याला त्याचा उपयोग पेहराव्यासाठी करता येऊ शकतो. याचा दुसरा उपयोग आहे गृह सजावटीसाठी मानवनिर्मित तंतूचा काय उपयोग आहे, तर आपल्या घरातील चादरी असतील, ब्लँकेट्स असतील, पडदे असतील, टेबल कव्हर्स असतील, गालिचे वगैरे असतील, या सगळ्या वस्तूंसाठी किंवा या सगळ्या गृह सजावटीच्या वस्त्रांसाठी मानवनिर्मित तंतूचा योग्य पद्धतीने उपयोग जो आहे तो करता येऊ शकतो. हे तंतू सूर्यप्रकाशाला अत्यंत उत्तमपणे प्रतिकार करतात, आणि त्यामुळे हे पडदे जे आहेत, म्हणजे या पॉलिस्टरचे पडदे जे आहेत ते अतिशय उपयुक्त असे असतात, आणि याच्यामुळे याचे गालिचे देखील टिकाऊ आणि आकर्षक नमुन्याचे किंवा आकर्षक डिझाईन्सचे देखील त्या ठिकाणी तयार केले जाऊ शकतात किंवा होतात, आणि म्हणून मानवनिर्मित तंतूचा गृह सजावटीसाठी देखील चांगल्या पद्धतीने उपयोग जो आहे तो करता येऊ शकतो किंवा केला जातो. त्याच्यानंतर आहे वैद्यकीय उपयोग, म्हणजे मेडिकल फील्ड्समध्ये किंवा मेडिकल क्षेत्रामध्ये विविध शस्त्रक्रियांमध्ये जे तंतू वापरले जातात त्यांना असाधारण महत्त्व असं प्राप्त झालेलं आहे, आणि हे सगळे हे जे काही तंतू आहेत ते मानवनिर्मित तंतू
वैद्यकीय उपयोगासाठी वापरले जातात. मग ते कशासाठी वापरले जातात? तर साधारणपणे कृत्रिम रक्तवाहिन्या, हृदयाच्या झडपा आणि शस्त्रक्रियांमध्ये म्हणजे ऑपरेशन्समध्ये या धाग्यांच्या तंतूंचा उपयोग जो आहे, म्हणजे मानवनिर्मित तंतूंचा उपयोग जो आहे तो चांगल्या पद्धतीने केला जातो. आणि त्याच्यानंतर मानवनिर्मित तंतूचा शेवटचा उपयोग आहे तो म्हणजे औद्योगिक क्षेत्रातील उपयोग किंवा इतर उपयोग. तर औद्योगिक क्षेत्रातील उपयोग म्हणजे की पॉलिस्टर तंतू जो आहे तो अतिशय मजबूत तंतू आहे, याच्यापासून दोऱ्या ज्या आहेत मोठ्या मोठ्या त्या विणल्या जातात. म्हणजे की कुठल्याही वजनदार वस्तूला ओढण्यासाठी, लटकण्यासाठी यासारख्या दोऱ्या ज्या आहेत त्या या मानवनिर्मित तंतूंपासून तयार केल्या जातात. तसेच मासेमारीचे जाळ, खत्री किंवा बियाण्यांची पोती किंवा पिशव्या ज्या असतात त्या, तसंच नावांची शिळे जे आहेत ते, धुलाईच्या पिशव्या, हँडबॅग्स, शिवणीचे दोरे म्हणजे शिवणकाम करताना उपयोगात येणारे जे दोरे आहेत ते दोरे देखील ह्या मानवनिर्मित तंतूंपासून चांगल्या पद्धतीने बनवले जातात. आणि त्याचा उपयोग जो आहे तो आपण आपल्या या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये मानवनिर्मित तंतूंचा उपयोग जो आहे तो आपण करत असतो. आता याच्यामध्ये खऱ्या अर्थाने आपल्याला मानवनिर्मित किंवा कृत्रिम तंतू जो आहे तो म्हणजे रेयॉन. हा रेयॉन जो आहे, हा रेयॉन ॲक्च्युली कसा इंट्रोड्यूस झाला, तो कसा तयार होतो, त्याच्यामध्ये काय गुणधर्म आहेत आणि त्याचा काय उपयोग हा मानवासाठी किंवा इतर कामासाठी केला जातो, या अनुषंगाने आपण एका मानवनिर्मित तंतूच्या वर्गीकरणानुसार आपण हा पोर्शन जो आहे तो पुढे नेत आहोत. तर रेयॉन, यालाच विस्कोज रेयॉन असं देखील म्हटलं जातं, हा सगळ्यात सुरुवातीचा किंवा प्रथम शोधला गेलेला तंतू आहे. आणि हा सेल्युलोज या घटकापासून विस्कोज रेयॉन जो आहे हा तंतू तयार केला गेलेला आहे. आणि रेशमासारखा मूळ प्रेरक असणारा, म्हणजे रेशमासारखी चमक, रेशमासारखा सॉफ्ट आणि रेशमासारखा स्पर्शाला गुळगुळीत आणि थंड असा वाटणारा जो तंतू आहे तो मानवनिर्मित तंतूमध्ये रेयॉन, याचा शोध त्या ठिकाणी लागलेला आहे. सॉरी, रेयॉनला पूर्वीपासूनच आर्टिफिशियल सिल्क म्हणजे नकली रेशीम या नावानं ओळखलं जातं आहे किंवा संबोधलं पण जात आहे. रेयॉनच्या उत्पादनाची सुरुवात झाल्यानंतर लगेचच तंतूंची खूप प्रगती झाली आणि रेयॉन तंतू मानवी जीवनाचा अभिन्न असा अंग जो आहे तो बनला. आता हा रेयॉन हा एकटा तंतू नाही आहे, म्हणजे हा सुरुवातीला याची एकट्याची ओळख जी आहे ती मानवजातीला झाली किंवा मानवाने फक्त ह्या एकाच तंतूचा शोध जो आहे तो सुरुवातीच्या काळामध्ये लावला आणि यालाच आर्टिफिशियल रेशीम असं देखील संबोधलं जाऊ लागलं. कारण की रेशमामध्ये असणारे गुणधर्म जे आहे किंवा रेशमाचा सारखा दिसणारा लुक जो आहे तो या रेयॉन वस्त्राला किंवा विस्कोज रेयॉन वस्त्राला प्राप्त झालेला आहे. आता भारतामध्ये रेयॉन निर्मितीची फॅक्टरी जी आहे ती प्रथम केरळमध्ये 1946 म्हणजे 1946 सुरू झालेली आहे. परंतु यापूर्वीच इंग्लंडमध्ये 1882 या तंतूचा शोध लागलेला आहे. 1882 तर या तंतूचा शोध लागला आहे आणि याकरिता म्हणजे हा तंतू निर्माण करण्याकरता किंवा हा तंतू बनवण्यासाठी लाकडाचा लगदा किंवा कापसाच्या तंतूचा उपयोग केला जातो किंवा म्हणजे एकंदरच ह्या तंतूची निर्मिती ही कागदाच्या लाकडाच्या लगद्यापासून किंवा कॉटनच्या तंतूपासून, म्हणजे कापसाच्या तंतूपासून जी आहे ती या तंतूची निर्मिती जी आहे ती केली जाते. याच्यामध्ये सेल्युलोजचा बराच भाग असला तरी रसायनांमध्ये विरघळून नवीन तंतू तयार होत असल्यामुळे रेयॉन व कापसाच्या तंतूमध्ये बराच फरक या ठिकाणी दिसून येत असतो. म्हणजे जरी याच्यामध्ये कॉटन वापरलं जात असेल तरी तो रासायनिक प्रक्रियेतून जात असल्यामुळे मूळ फरक जो आहे किंवा याचा फरकचा फरक जो आहे किंवा बराचसा भाग जो आहे
तो फरक जो आहे तो आपल्याला ह्या कपड्यामध्ये दिसून येत असतो. रेयॉन हा तंतू कमी मजबूत असतात, कोरड्या स्थितीमध्ये साधारण ते ओल्या स्थितीपेक्षा जास्त कमजोर असतात. या तंतूमध्ये लवचिकपणा जो आहे म्हणजे फ्लेक्झिबिलिटी आहे जी आहे ती अतिशय चांगली असते. या तंतूला सुरकुत्या पडत नाही. आर्द्रता शोषकताची जी क्षमता असते ती या तंतूमध्ये असते. घामाद्वारे निर्माण होणारी आर्द्रता जी आहे ती या तंतूमध्ये शोषली जाते, परंतु ही आर्द्रता जी आहे ती वस्त्राबाहेर टाकण्याची सोयी जी आहे ती या वस्त्रामध्ये नसते. म्हणजे ह्या वस्त्रामधून ते बाहेर पडत नाही आणि त्याच्यामुळे रेयॉनचे कपडे हे उष्ण वातावरणात आरामदायक वाटत नाही, म्हणजे व्यक्तीला घालण्यासाठी ते आरामदायक वाटत नाही. कपडे ओले असताना त्याची मजबूती जी आहे ती 70% कमी होते. म्हणजे याची मजबूती ही ओला असताना 70% कमी होते, म्हणजे याची मजबूती ही फक्त 30% त्या ठिकाणी उरते. त्याच्यामुळे हे कापड धुताना विशेष काळजी घ्यावी लागते. कापड धुताना याला जोराने घासत नाहीत किंवा जोराने या कपड्याला आपटत नाहीत की ज्याच्यामुळे याचे तंतू कमजोर होतील. त्याच्यातला जो चमक असण्याचा गुणधर्म जो आहे तो या ठिकाणी कमी होईल आणि कपड्याला ठिकठिकाणी छिद्र पडण्याची जी शक्यता असते ती या ठिकाणी तयार होईल. म्हणून या कपड्याला खूप घासून किंवा खूप आपटून धूत नाही. आता आपल्याला ह्या ठिकाणी ही गोष्ट लक्षात आली आहे की विस्कोस रेयॉन जो आहे तो कसा बनवला जातो आणि त्याच्यामध्ये काय काय गुणधर्म आहे, कोणत्या पद्धतीने तो आपला गुणधर्म जो आहे तो कशा पद्धतीने तो रिफ्लेक्ट करत असतो. आता या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे की आपण या तंतूचा उपयोग म्हणजे विस्कोज रेयॉनचा उपयोग आपण कशासाठी करतो. तर त्याचा वैयक्तिक उपयोग म्हणजे की आपण याच्यापासून काही वस्त्र जी आहेत ती या रेयॉनपासून या रेयॉनच्या कपड्यापासून करत असतो. त्याच्यामध्ये स्त्री पुरुष मुले मुली यांना पोशाखासाठी याचा वापर केला जातो. याच्यामध्ये मग वेगवेगळे गार्मेंट्स बनवले जातात, जसं जॅकेट्स आहेत, डोक्याला बांधायचे स्कार्फ आहेत, जेंट्स लोकांचे टाय आहेत, त्याच्यानंतर इनरवेअर्स आहेत, स्पोर्ट्सवेअर्स आहेत, त्याच्यानंतर साड्या आहेत, ब्लाउजेस आहेत. तर अशा वेगवेगळ्या स्वरूपाचे गार्मेंट जे आहेत ते या मानवनिर्मित तंतूपासून म्हणजे विस्कोज रेयॉनपासून तयार केले जातात. आणि हे जे कापड आहे हे सर्व उत्पन्न गटातील लोक खरेदी करू शकतात, कारण की या कपड्याची किंमत ही कमी असते आणि धुण्यासाठी सोपं असतं. याला इस्त्रीची आणि स्टारची गरज पडत नाही, म्हणजे याला मेंटेन ठेवण्याची किंवा मेंटेन करण्याची आवश्यकता जी आहे ती या वस्त्राला पडत नाही. घरगुती उपयोगासाठी हा तंतू कुठे कुठे वापरला जातो, तर घरगुती उपयोगासाठी हा तंतू जो आहे तो पडदे, सोफ्यावरील आच्छादने म्हणजे सोफा कव्हर, कुशन कव्हर जे आहेत याच्यासाठी वापरला जातो. त्याच्यानंतर टेबल क्लॉथ्स, चादरी या वस्त्रांसाठी, म्हणजे या प्रकारचा उपयोग जो आहे तो या कपड्याचा गृह सजावटीमध्ये किंवा घरासाठी हाऊस होल्ड यूज जो आहे तो या पद्धतीने रेयॉनचा आपण करत असतो. त्याच्यानंतर वैद्यकीय किंवा औद्योगिक उपयोग या रेयॉनचा काय आहे, तर याच्यामध्ये नॅपकिन, दोरे, टायर, मासेमारीचे जाळे, नावांचे शील्स, बँडेज इत्यादी साहित्य तयार करण्यासाठी किंवा इत्यादी वस्त्र तयार करण्यासाठी रेयॉन, विस्कोज रेयॉनचा उपयोग जो आहे तो केला जातो. म्हणजे विस्कोज रेयॉन जे आहे ते आपण आपल्या पेहराव्यासाठी पण वापरू शकतो. आपल्या घराच्या उपयोगा घरातील घरगुती वस्त्रांच्या साठी देखील आपण त्याचा उपयोग करू शकतो. आणि तसंच वैद्यकीय क्षेत्रात आणि इतर क्षेत्रात औद्योगिक क्षेत्रात देखील या विस्कोज रेयॉनचा उपयोग करता येतो किंवा होतो. तर अशा पद्धतीने आपण सुरुवातीचा जो भाग आहे सेल्युलोज पदार्थ म्हणजे रेयॉनचे म्हणजे विस्कोज रेयॉनचे सर्व प्रकार जे आहेत ते कशा पद्धतीने तयार होतात, त्याच्यात काय गुणधर्म असतात, त्याच्यामध्ये कशा पद्धतीची काळजी घ्यावी लागते आणि त्याच्यापासून कुठल्या कुठल्या स्वरूपाची वस्त्र जी आहेत मानव उपयोगासाठी, घराच्या उपयोगासाठी, वैद्यकीय आणि औद्योगिक क्षेत्रातील उपयोगासाठी करता येऊ शकते, या संदर्भात त्याचा अभ्यास जो आहे तो आपण आता या ठिकाणी बघितला. त्याच्यानंतर आहे
पॉलिस्टर तंतू म्हणजे रासायनिक पदार्थांपासून तयार होणारा हा जो पॉलिस्टर तंतू आहे किंवा हा पॉलिस्टर मानव निर्मित जो तंतू आहे याची सुरुवात जी आहे नवीन मानव निर्मित वस्त्र निर्मितीच्या क्षेत्रातील नवीन युगाची सुरुवात जी आहे ती यामुळे सुरुवात झालेली आहे आणि पॉलिस्टरमुळे नैसर्गिक तंतू जे आहेत ते मागे पडलेले आहेत म्हणजे पॉलिस्टरच्या उत्पत्तीनंतर किंवा पॉलिस्टरच्या इंट्रोडक्शननंतर नैसर्गिक तंतूंची मागणी जी आहे ती साधारणपणे मार्केटमध्ये कमी झालेली आहे किंवा हे तंतू जे आहेत ते आता मागे पडलेले आहेत. त्याच्यामध्ये प्रथम नायलॉनचा आणि नंतर पॉलिस्टरचा शोध लागला आहे. म्हणजे आपण इथे जरी पॉलिस्टर पाहत असलो तरी पहिला शोध हा नायलॉनचा लागला आहे आणि त्याच्यानंतर शोध जो आहे तो पॉलिस्टरचा लागलेला आहे. पॉलिस्टरचा शोध जो आहे तो 1944 लागला आणि 1953 पासून याची वस्त्र निर्मितीसाठी उपयोग होऊ लागला. म्हणजे शोध लागून देखील बऱ्याच काळानंतर याचा उपयोग जो आहे तो वस्त्र निर्मितीसाठी होऊ लागला. इंग्लंडमध्ये पॉलिस्टर या तंतूला टेरिलिन आणि अमेरिकेमध्ये याला डेक्रॉन असं म्हटलं जातं. म्हणजे आपण भारतीय लोक याला पॉलिस्टर म्हणतो तर अमेरिकन लोक जे आहेत ते याला डेक्रॉन म्हणतात तर इंग्लंडचे लोक जे आहेत ते याला टेरिलिन या नावाने ओळखतात किंवा संबोधतात. या तंतूला वेगवेगळ्या उत्पादकांनी वेगवेगळी नावे दिलेली आहेत. म्हणजे अमेरिकेने त्याला डेक्रॉन हे नाव दिले, भारतीयांनी त्याला पॉलिस्टर हे नाव दिले आणि इंग्लंडने याला टेरिलिन हे नाव दिलेले आहे. आता पॉलिस्टर हा तंतू जो आहे तो कोळसा, वायू, पाणी आणि पेट्रोलियम या चार घटकांच्या मिश्रणातून तयार केला जातो. वायू, कोळसा, पाणी आणि पेट्रोलियम पदार्थ या चार घटकांच्या मिश्रणातून किंवा एकत्रीकरणातून पॉलिस्टर हा तंतू तयार होतो. हे तंतू तापसंवेदनशील असतात. पेट्रोलियम व त्यांच्या आनुषंगिक पदार्थावर इथिलियन ग्लायकॉल व टेरिपॅथॅलिक आम्ल यांची इंटरीकरणाची रासायनिक क्रिया करून त्याचे पॉलिमर बनवतात. म्हणजे की इथिलिन ग्लायकॉल आणि टेरिपॅथिक आम्ल या दोघांच्या एकत्रीकरणातून म्हणजे दोघांच्या मिश्रणातून त्याच्यावरती रासायनिक प्रक्रिया घडून येते आणि त्याच्यापासून पॉलिमर बनवले जातात. म्हणजे पॉलिमर तयार होतात आणि इथिलिन ग्लायकॉल यामध्ये पॉलिमर हा जो आहे हा इस्टर विनिमय प्रतिक्रिया या दोघांची इस्टर विनिमय प्रतिक्रिया या ठिकाणी होते आणि त्याचा मिळून मग टेरिलिन नावाचा तंतू जो आहे तो या ठिकाणी तयार होतो. म्हणजे वेगवेगळ्या रासायनिक संघटनातून एकत्र येण्यातून टेरिलिन किंवा पॉलिस्टर किंवा डेक्रॉन हा तंतू जो आहे तो तयार होत असतो. पॉलिस्टर तंतूवर चमक असते परंतु तंतू तयार करताना ती आवश्यकतेप्रमाणे कमी किंवा जास्त करता येते किंवा केली जाऊ शकते. या तंतूवर ओल्या किंवा कोरड्या स्थितीमध्ये कुठल्याही स्वरूपाचा परिणाम मजबूतीच्या बाबतीत होत नाही. हे तंतू कायम मजबूत असतात म्हणजे कोरड्यापणातही मजबूत असतात आणि ओल्या स्वरूपात देखील ते तंतू मजबूत असतात. त्यामुळे पॉलिस्टरचे कपडे हे जास्त दिवस टिकतात आणि इतर अन्य तंतूसोबत जर मिसळलं तर त्या कपड्याची देखील मजबूती त्या ठिकाणी वाढते. या तंतूचा आकार जो आहे तो स्थितीस्थापकता व तन्यता म्हणजे ताणल्यानंतरही त्याची जागा तो घेणार आणि तो ताणला जाऊ शकतो. हे दोन्ही गुणधर्म जे आहेत ते याच्यामध्ये एकसारख्या प्रमाणात असतात आणि त्याच्यामध्ये ताणण्याचं सामर्थ्य अधिक असतं. म्हणून हा कापड जो आहे तो चुरगळला जात नाही. म्हणजे हा ताणलाही जातो आणि ताणल्यानंतर त्याला त्याचा मूळ आकार देखील प्राप्त होतो आणि याला या वस्त्राला किंवा या कपड्याला घडे किंवा सुरकुत्या ज्या आहेत त्या पडत नाही. पॉलिस्टरचा जो तंतू आहे तो आद्रता शोषक नसतो. त्याच्यामुळे रंगवणे, परिसज्जा करणे या क्रिया करताना या तंतूवरती थोड्याशा अवघड जातात. तसेच या तंतूमध्ये शोषकता गुणधर्म नसल्यामुळे
डाग पडल्यास ते पृष्ठभागावरच राहतात आणि हे सहजरित्या ते डाग जे आहेत ते शोषले जात निघून जातात, कारण की ते शोषकता नसल्यामुळे ते डाग आतपर्यंत त्या कपड्यामध्ये जात नाही. हे कापड पाणी धरून ठेवत नसल्यामुळे हे कापड लवकर वाळतं, परंतु या गुणधर्माच्या अभावी उष्ण वातावरणामध्ये किंवा उष्ण हवेमानाच्या ठिकाणी हे तंतू वापरण्यासाठी योग्य नसतात, परंतु हे तंतू वजनाला अतिशय हलके असे असतात. आता हा झाला आपला पॉलिस्टर किंवा मानव निर्मित पहिला तंतू. त्याच्यानंतर आता आपण मागे जसं बघितले की हा कपडा कशा कशासाठी वापरला जातो, तर पोशाखासाठी वापरला जातो, घरगुती उपयोगासाठीही वापरला जातो, व्यापारी आणि औद्योगिक क्षेत्रातील उपयोगासाठी देखील वापरला जातो आणि वैद्यकीय उपयोगासाठी देखील वापरला जातो. म्हणजे आपण त्याचे गार्मेंट्स देखील बनवू शकतो. त्याच्यानंतर घरगुती उपयोगामध्ये ब्लँकेट, चादर, पडद्यांचे दरवाजे खिडक्यांचे पडदे, टेबल्स, क्लॉथ, फर्निचरचे कवर्स, गालिचे यासारख्या घरगुती कपड्यांसाठी आपण पॉलिस्टर तंतूचा उपयोग जो आहे तो करू शकतो. व्यापारी किंवा औद्योगिक क्षेत्रामध्ये शेती उद्योगामध्ये खते किंवा बियाणे भरण्याची जी पोती असतात, जी पिशवी असतात, याच्यासाठी या तंतूचा उपयोग होतो. त्याच्यानंतर मासेमारींचे जाळे, दोरे, दोरखंड यासारख्या वस्त्र बनवण्यासाठी या तंतूचा उपयोग केला जातो. तसेच वैद्यकीय उपयोगामध्ये विविध शस्त्रक्रिया करताना या शस्त्रक्रियांमध्ये या तंतूचा उपयोग जो आहे तो योग्य पद्धतीने त्या ठिकाणी केला जातो. आज आपण मानवनिर्मित तंतूंमध्ये रेयॉनचे प्रकार आणि पॉलिस्टर हे दोन तंतू आपण आत्ता या ठिकाणी बघितले. पुढच्या तासिकामध्ये आपण राहिलेले तंतू बघूया. तोपर्यंत थँक्यू.